इयत्ता चौथी, धडा सहावा, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा। रायरेश्वराचे देवालय। पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते। तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली। शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तेथे जमली होती। त्या किर्र अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबते ते मावळे करत होते? श्रीशंकरापाशी कोणते मागणे मागत होते? बाल शिवबाची तेजस्वी वाणी। शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती। त्यांनी एक मोठा घाट घातला होता। त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत। त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे। सर्व कसे छान चालले आहे, पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही। सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत। त्यांच्यामध्ये सारखी युद्ध चालू आहेत। आपली माणसे या युद्धात नाहक मरतात। कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीले लागतात। आपल्या मुलुखाची धूळधाण होते, आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी। आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे? सांगा, तुम्हीच सांगा। वतनाच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का? शिवराय आवेशाने बोलत होते। त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता। बोलता बोलता ते थांबले। त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले। रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले। नवीन दृष्टी त्यांना मिळाली। त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला बालराजे, बोला, आपला मनोदय सांगा आम्हाला। तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत। हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, आमचे प्राणही देऊ। ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले। स्वराज्याची शपथ। मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले। एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला। आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे। आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य। तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे। परक्यांची गुलामी आता नको। उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू। स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार। सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले। हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे। श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया, शिवराय शेवटी निश्चयाने बोलले। रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले, ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच। शिवरायांचे मन उचंबळून आले। ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले। घडलेला प्रसंग त्याने जिजाबाईंना सांगितला। त्या माऊलीला धन्य धन्य वाटले। आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला।